नमस्कार, प्रतीक्षाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत. आज आपण साऊथ इंडियन रेसिपी बघणार आहोत, मेदू वडे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेदू वडे खूप जास्त क्रिस्पी झालेत, आतून एकदम नरम आणि व्यवस्थितपणे तळल्या गेलेत, तेलकट अजिबात नाही आहे. तर याची कृती बघूया. तर आपल्याला लागेल उडीद डाळ. तर इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतली आहे. साधारण वाटीचं माप तुम्ही बघू शकता, ह्या वाटीने मी मेजरमेंट केली आहे. यात आणखी थोडीशी अर्ध्या वाटीलाही कमी उडीद डाळ ॲड केली. 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. डाळ भिजेल इतकं पाणी टाका. कमीत कमी 2 तासासाठी आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तासासाठी ही डाळ भिजत अशीच ठेवा. तरी ही डाळ 3 तासासाठी भिजवून घेतली आहे. जर तुम्ही अति घाईत असाल तर 2 तासासाठी भिजवली तरी चालेल. तर या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तर डाळीतलं पाणी मी व्यवस्थित स्ट्रेन करून घेतलंय. तर ही डाळ मिक्सरच्या भांड्यात अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. गरज पडल्यास तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी टाकू शकता, जर डाळ खूप जास्त कोरडी वाटत असेल तर. झाकण लावून ही डाळ मिक्सरमधून काढून घेते. तर साधारण वाटल्यानंतर ह्या प्रकारे डाळ तयार होते. तुम्ही बघू शकता एकदम पेस्ट करून घेतली आहे मी. तर ह्याच प्रकारे बाकीची डाळही वाटून घेतली आहे. तर आता वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घ्या. तर इथे सर्व वाटलेली डाळ मी काढून घेतली आहे. साधारण तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप अति घट्ट किंवा पातळ अजिबात नाही आहे. हीच याची मीडियम कन्सिस्टन्सी आहे. यापेक्षा पातळ अजिबात नको. घट्ट असलं तर चालेल पण पातळ नको. तर यात आता 4 चमचे मी तांदळाची पिठी ॲड करते, जेणेकरून मेदू वडे एकदम क्रिस्पी होतील. यासाठी इतर लागणारं साहित्य आहे 3 ते 4 मिरे कुटलेली मिरी पूड, 4 ते 5 कढीपत्ते याचे तुकडे करून घेतलेत, कोथिंबीर 2 चमचे, मीठ चवीनुसार आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे. तुम्ही आवडत असेल तर आलं लसणाची पेस्ट ॲड केली तरी चालेल, किंवा ज्या गोष्टी आवडत नाही त्या स्किप देखील करू शकता. तर आता ही सर्व जिन्नस यात ॲड करा आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. तर या ठिकाणी बऱ्या प्रमाणात मिश्रण एकजीव झालं आहे. तर आता हे व्यवस्थितपणे 4 ते 5 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यात हलकेपणा येईल आणि मेदू वडे आपले एकदम मऊ होतील. तर आता यात चिमूटभर बेकिंग सोडा ॲड करा. बेकिंग सोडा आपल्याला एकदम शेवटी ॲड करायचा आहे. तो देखील आता व्यवस्थितपणे एकजीव करून घ्या. तर आता एकजीव झाल्यानंतर लगेचच मेदू वडे बनवायला घेऊया. वडे बनवण्यासाठी मिश्रणासोबत पाणी देखील घेतले. तर आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात थोडंसं मिश्रण टाकून बघा. जर ते वरती पाण्यावर तरंगलं तर समजून घ्या आपलं मिश्रण परफेक्ट आहे, आणि जर खाली बुडलं तर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे फेटून घ्या. त्याचबरोबर मंद आचीवर मी तेल देखील गरम करायला ठेवलं आहे कढाईत. तर मिश्रणाचा तुकडा टाकून बघा तेल गरम झालं आहे की नाही. तर मीडियमली हे तेल गरम आहे. वडे बनवून होईपर्यंत हे तेल व्यवस्थितपणे आणखी गरम होईल. सर्वात आधी हाताच्या तळव्यांना व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण चिटकणार नाही. आता चमच्यावर मिश्रण हातावरती घ्या आणि याला गोलाकार द्यायचा आहे. या प्रकारे गोल झाल्यानंतर मध्यभागी एक छेद करा आणि हळुवारपणे तेलावरती सोडून द्या.
आता या ठिकाणी तुम्हाला दुसराही वडा मी बनवून दाखवते. पुन्हा एकदा हात आपल्याला व्यवस्थितपणे पाण्याने ग्रीस करून घ्यायचे आहेत. या प्रकारे गोल करून घ्या आणि सेंटरला बोटाने छेद करा. हे बघा या पद्धतीने खूप सोपी प्रोसेस आहे. आणि हळूवारपणे तेलावरती सोडून द्या. तेलात टाकलेल्या वड्यांचीही उलटपालट करत राहा जेणेकरून समप्रमाणात तळल्या जातील. तर एका क्विक प्रोसेसमध्ये तुम्हाला तिसराही वडा मी इथे बनवून दाखवते. जर तुम्ही वडे बनवण्याची टेक्निक लक्षात घेतली तर बिगिनरसुद्धा इझिली बनवू शकतील. तर हाताला चटका न बसता हळूवारपणे तेलात सोडा आणि एकदम मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. मंद आचेवरती हे वडे अजिबात तेलकट होत नाही. तर आता जे वडे तळून झालेत त्यांना मी काढून घेते. तर आता हा तिसराही वडा मी काढून घेतलाय. तर बाकीचे वडेही पटापट बनवून तळून घेते. तर तुम्हाला एक टिप सांगते, जर वड्याचं मिश्रण पातळ झालं तर त्यात तुम्ही आणखी तांदळाची पिठी किंवा रवाही ॲड केला तरीही चालेल. तर आता ही वडे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन तळल्या गेलेत. मेदू वड्याला सांबार वडा देखील म्हटलं जातं. तर हे गरमागरम सर्व करा सांबारसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत. सर्व मेदू वडे आपले तळून तयार आहेत. तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पुन्हा एकदाचा आवाज ऐकू शकता. याचं वरील आवरण एकदम कुरकुरीत झालंय आणि आतमध्ये देखील एकदम मऊ झालेत आणि व्यवस्थितपणे तळल्या देखील गेलेत. तेलकट अजिबात नाही आहेत. तर आता मी नारळाच्या चटणीसोबत सर्व करते. जेवढी डाळ मी भिजवली होती त्यात 15 मेदू वडे आरामशीर बनतात. गरमागरम मेदू वडेचा बेत नक्कीच करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.